कट होगा आता थोड़ा थोड़ा वेळ तुम्ही म्हणून म्हणाले की आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेल, एंटी डिफेक्शन जे लॉ आहे त्यानंतर न्याय मिळेल. कायदा स्पष्ट आहे, संविधान स्पष्ट आहे. कायदा आणि संविधानाचा अभ्यास ज्यांना माहिती आहे त्यांना हे स्पष्ट आहे की लार्जर बेंच समोर सुद्धा निर्णय हा शिंदे गटाच्याच बाजूने लागेल. आता केवळ शिवसेनेच्या काही नेत्यांना सकाळी उठून प्रेसमध्ये बोलायचं आणि दुपारी जाऊन कोर्टात पिटिशन टाकायचं यापेक्षा दुसरं काम काही राहिलेलं नाही. त्यांना ते काम लखलाभ लागो. कोर्टाच्या केसमुळे राष्ट्रपती पदाचे चुनाव आहे आज. परिस्थिती राजनीतिक समीकरण जैसे बदला है, किस तरह से अनुकूल पा रहे हैं आप?